ब्रह्मचारी बंधू भगिनींनो बघा, तीन मित्र असतात आणि त्यांना एक पर्वत शिखर गाठायचं असतं. तर त्याच्यातला एक मित्र म्हणतो की हा पर्वत खूप उंच आहे आणि दुसरा म्हणतो की पर्वताच्या मार्गामध्ये खूप अडथळे आहेत. त्या पर्वताच्या शिखरावर फक्त एकच मित्र पोहोचतो. का? कारण तो भैरा असतो. म्हणून मी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जरा सोशल मीडियापासून आंधळे आणि भैरे व्हा. न्यूजवर काही बातम्या पसरवल्या जातात किंवा तुम्हाला अधिकाऱ्यांकडून काही फोन येऊ शकतात, काही धमकी देऊ दिली जाऊ शकते. कारण सरकार आता टोटल हारलेलं आहे, पूर्ण त्यांची हार झालेली आहे. त्यांच्याकडे आता दुसरा काही पर्यायच राहिलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी परत परत ह्या कारवाया वगैरे वगैरे आणि खोट्या बातम्या आणि सर्व चालू आहे. तरी हा प्ली केस ही हायकोर्टामध्ये चालू आहे. हायकोर्टानं तिला बेकायदेशीर ठरवलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपल्यावर बडतर्फीची जरी कारवाई झाली तरी तिचा काही फरक होणार नाही. तेलंगणामध्ये 45,000 लोकांना बडतर्फ केलं होतं. महाराष्ट्रामध्ये जरी केलं तरी मी तर सरकारला म्हणेन की आम्हाला सर्वांना बडतर्फ करा आणि महामंडळातून बडतर्फ करून एसटीला महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करा. आमची तीच मागणी आहे. त्याच्यामुळं आता घाबरायचं नाही. आपण खूप पुढे आलेलो आहेत आणि आता जर घाबरून तुम्ही मागे गेले तर सरकारने हे सांगितले की तुम्ही बेकायदेशीर संपामध्ये आहात आणि जर बेकायदेशीर संपामधून तुमचे एक दिवसाला 8 दिवस शिस्त आणि आवेदन पद्धतीनुसार 4-5 महिन्याला सुद्धा कापात केले जाऊ शकतात आणि नंतर तुमच्यावर अब्सेंटी आणि गैरहजेरीपणामुळे तुम्हाला सेवा समाप्तही केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं सर्वांसोबत राहा, या सरकारवर आणि या प्रशासनावर विश्वास ठेवू नका. कारण तुम्हाला प्रशासनाकडून असं लेखी दिला जाणार नाही की तुमच्यावर इथून पुढे या गैरहजेरीपणामुळं कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण त्यांनी स्पष्ट बेकायदेशीर संपाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण कोर्टामध्ये 100% केस जिंकलेले आहे. त्याच्यामुळं कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत सर्वांनी आंधळं आणि भैरव